मित्रांनो, आपल्या दीपकलाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मंडळी, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. गटारी जवळ आली आहे, ती साजराही करायची असेल सर्वांना. तसेच लॉकडाऊनमुळे खूप दिवस चिकन तंदुरीचा आस्वादही कोणी घेतला नसेल, मुळात मीही तो घेतला नाही आहे. तर वेळ न घालवता आपण कृतीला सुरुवात करूया. घरगुती चिकन तंदुरी. तर मंडळी, आपण जाणून घेऊया चिकन तंदुरीसाठी लागणारे साहित्य. सर्वात प्रथम आपण घेतलेलं आहे 1 किलो चिकन. त्या चिकनला आपण चाकूने थोडंसं बघा, जर तुम्ही बघा, बघा मी कापलेलं आहे. हे कशासाठी? तर जो आपण मसाला लावणार आहे तो आतमध्ये पण पूर्ण लागला पाहिजे, त्यासाठी आपण हे केलेलं आहे. आपण हे आलं आणि लसूणची पेस्ट एकत्र केलेली आहे. हे आपल्याला साधारण 1 टेबलस्पून लागणार आहे. हे आहे लिंबूचा रस, तो पण आपल्याला 1 टेबलस्पून लागणार आहे. हे थोडंसं अमूल बटर आहे, अमूल वापरा, त्यामुळे कसं जरा चवीला जरा व्यवस्थित होऊन जाईल. हे 200 ग्रॅम आहे दही. हे थोडंसं तेल आहे, लाल मिरची पावडर हे 2 चमचे आहेत. हे घेतले आपण हळद, ही आहे 1/2 चमचा. हा आहे तंदुरी मसाला, हा आपण घेतला आहे 1 चमचा. हे जर कलर आहे, हा कलर जर पाहिजे असेल तर वापरावा, नाही वापरला तरी चालेल, कारण का ह्या मसाल्याने कलर येतो. आणि मीठ आहे 2 चमचे मी घेतलेले आहेत. जर तुम्हाला चवीनुसार आहे ते, तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त या कमी तुम्ही ते घेऊ शकतात. आता आपण हे सगळं एकत्र करून आपण तंदुरीला हे सगळं लावणार आहे आणि ते मॅग्नेट करायला ठेवणार आहे. आता मी हा एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये पहिलं मी ते 200 ग्रॅम दही घेतलेलं होतं, ते दही टाकत आहे. यात आता आपण जी आलं लसूणची पेस्ट केलेली होती तीही याच्यात मिश्रण करत आहे. ह्या जे आपण जे 1 लिंबू त्याचा रस काढला होता तोही याच्यात आपण मिश्रण करत आहे. आणि हे जे आपण वरील सगळे जे मसाले घेतले आहेत, जे तुम्हाला मी ते सांगितले आहेत, ते आता सगळे याच्यात टाकून आपण त्याचं मिश्रण करणार आहे. हे आता पूर्ण प्रॉपर आपण मिश्रण करून एकमेकामध्ये ते पूर्ण मिसळायला पाहिजे असं आपण ते मिश्रण करणार आहे. आता हे आपण एक सर्व घेतलेलं मिश्रण आता एकत्रित झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण प्रत्येक पीसला व्यवस्थित अशा लावणार आहे. आता आपण चिकनला प्रॉपर असा मसाला लावलेला आहे, तो त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मुरण्यासाठी कमीत कमी 1 तास तरी आपण त्याला असंच ठेवून देऊया, म्हणजे तो प्रॉपर मसाला त्या चिकनला पूर्ण लागेल. तोपर्यंत आपण एक DIY बार्बिक्यू नेशन केलेलं आहे, बार्बिक्यू केलेलं आहे, तर त्याची व्हिडिओ बघूया. Thank you.
तर मित्रांनो, आता हे चिकन आपण तासभर ठेवलेलं होतं, ते आता हे तासभर झालेलं आहे आणि त्याला मसाला हे छान असा लागलेला आहे। आता हे चिकन आपण तव्यावरती मंद आचेवरती फ्राय करून घेऊया, त्यानंतर मग आपण बारबेक्यूवरती त्याला आपण जरा हे करूया। आता आपण तवा घेतलेला आहे, त्यात आपण जे आपण तेल घेतलेलं होतं ते तेल टाकलेलं आहे। आता त्यात आपण बटर टाकणार आहे, गॅस मंद आचेवरती ठेवायचा। एक एक करून ते तेल आणि आपण जे अमूल बटर टाकलेलं होतं ते बऱ्यापैकी आता गरम आणि ते झालेलं आहे। आता आपण एक एक करून त्याच्यात तंदुरीचे पीस आपण एक एक करून त्याच्यात हे करून फ्राय करून घेऊया। हे थोडा थोडा वेळाने त्याला म्हणजे उलटं सुलटं करून बघा की ते शिजलाय की नाही, आपल्याला ॲक्च्युली शिजवायचं आहे, ते फक्त चेक करा। तर मंडळी, आपण तव्यावरती 10 ते 12 मिनटं आपण चांगलं असं शिजून घेतलेलं होतं हे चिकन। हे आता आपण जे तुम्ही DIY व्हिडिओ बघितली असेल, जी घरच्या घरी टाकाऊ वस्तूपासून बारबेक्यू बनवली आहे, त्याच्यावरती आता व्यवस्थित असं मंडई फायनली आपली चिकन तंदुरी झाली आहे। खरं तर हिला छान असा कलर आला आहे, वासही छान येत आहे। माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे, तुमच्या पण तर सुटलं असणार। तर तुम्ही घरी बनवा आणि गटाई साजरी करा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि खूप 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 शेअर करा। थँक्यू।